नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गुगल फॉर्मचा वापर करून आपण ज्यावेळेस ऑनलाईन टेस्ट घेतो त्यावेळेस त्याच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्न निर्माण केले जातात. उदाहरणार्थ विद्यार्थी आणि शिक्षक समोर नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी कदाचित इंटरनेटवरून त्या प्रश्नांची उत्तरं घेतली असतील, कदाचित कोणी त्यांच्या आजूबाजूला बसून त्यांना मदत करत असतील. अशा पद्धतीचे अनेक शंका अनेक प्रश्न या ऑनलाईन टेस्टच्या बाबतीत निर्माण होत असतात ज्यावेळेस आपण गुगल फॉर्म्समध्ये ऑनलाईन इव्हॅल्युएशन करत असतो. गुगल फॉर्म्समध्ये एक सुविधा आहे, ज्या सुविधेचा वापर करून आपण आपल्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवू शकतो आणि जर विद्यार्थी काही चुकीच्या गोष्टी करत असतील तर त्याची नोंदसुद्धा या ऑनलाईन सिस्टीमद्वारे आपल्याला ठेवता येते. आपण जर गुगल फॉर्म हा गुगल क्लासरूममधून वापरत असू तर यासाठी कदाचित आपल्याला माहिती असेल, आपण क्लासवर्कमध्ये जाऊन क्विज असाइनमेंट करतो आणि या ठिकाणाहून गुगल फॉर्ममधून आपण ती प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी तयार करत असतो. पण आपल्याला मी आत्ता सांगितलेली सुविधा वापरायची असेल तर ती आपल्याला गुगल क्लासरूममध्ये जाऊन करता येणार नाही. त्यासाठी आपल्याला गुगल फॉर्म्स या वेबसाईटवर जाऊन आपल्या जीमेल आयडीने लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन टेस्ट आधी तयार करावी लागेल. या ठिकाणी मी एक सॅम्पल टेस्ट तयार करतोय. ही टेस्ट तयार केल्यानंतरच ही टेस्ट तयार केल्यानंतरच पुढची प्रोसिजर आपल्याला करायची आहे. आन्सर की म्हणून या ठिकाणी आपण पूर्ण आपले प्रश्न सगळे टाइप करा. मी सॅम्पल म्हणून फक्त एक प्रश्न या ठिकाणी टाइप केलेला आहे. ही सुविधा गुगल फॉर्म मध्ये बाय डिफॉल्ट नाहीये, ती या ठिकाणी हे चिन्ह जे आहे त्याचं नाव आहे ऍड-ऑन. या ऍड-ऑन मधून आपल्याला ही ऍडिशनल सुविधा घेता येते. त्याचं नाव आहे टायमर अँड प्रॉक्टर. तर हे आपल्याला ऍड-ऑन ऍडिशनल घ्यावं लागेल. हे आपल्याकडे जर नसेल तर आपल्याला ते या तीन डॉट्सवर क्लिक करून ऍड-ऑन्सवर आपण क्लिक करा. ऍड-ऑन्सवर यानंतर इथे आपण या जी सूट मार्केट प्लेस मध्ये येणार. इथे आपण टायमर प्लस प्रॉक्टर हे सर्च करा. त्यानंतर हा ऑप्शन या ठिकाणी येईल, त्यावर क्लिक करा आणि इन्स्टॉलवर क्लिक करा. या ठिकाणी अनइन्स्टॉल दिसतंय, याचा अर्थ मी तो इन्स्टॉल केलेला आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल असे दिसेल. इन्स्टॉल केल्यानंतर यासाठी आपल्याला आपल्या जीमेल आयडीने लॉग इन करावं लागेल, पासवर्ड टाकावा लागेल आणि या वेबसाईटवर आपले अकाउंट क्रिएट करावं लागेल. त्यानंतरच ही सुविधा आपल्याला वापरता येईल. यात जसं की स्पष्टपणे म्हटलेलं आहे की टायमर आणि प्रॉक्टर दोन गोष्टी आहेत. टायमर याचा अर्थ विद्यार्थ्यांना तिथे परीक्षा देत असताना टाइम दिसेल, किती वेळ राहिलेली, आणि प्रॉक्टर म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल. ही सुविधा कशी वापरायची आपल्याला जर काही अडचण असेल तर या ठिकाणी आपण इथे ह्या ज्या सुविधा आहेत, इमेजेस आहेत, व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी आहेत, हे आपण बघू शकता. तर इन्स्टॉल करा, लॉग इन करा, त्यानंतर आपल्याला या ऍड-ऑन मध्ये टायमर आणि प्रॉक्टर ही सुविधा इथे आलेली दिसेल. थोडक्यात आधी पूर्ण आपली प्रश्नपत्रिका टाईप करा, त्यानंतर ऍड-ऑनवर क्लिक करा आणि टायमर आणि प्रॉक्टरवर क्लिक करा. टायमर आणि प्रॉक्टर या ऍड-ऑनवर क्लिक केल्यानंतर हे मेन्यू येतील, त्यातील सेटिंगवर क्लिक करा. इथे आपल्याला तीन टॅब दिसतील, मेन, टायमर अँड प्रॉक्टर. मेन मध्ये आपल्याला एनेबल टायमर वर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना तिथे टायमर प्रश्नपत्रिका सोडवत असताना दिसेल. एनेबल प्रॉक्टर याचा अर्थ सुपरविजनची जी सिस्टीम आहे ती सिस्टीम ऑन होईल.
मैक्स नंबर ऑफ अटेम्प्ट्स यामध्ये विद्यार्थी किती वेळा एक ती टेस्ट देऊ शकतो, म्हणजे टेक्निकल कारणाने तो बाहेर पडला किंवा मुद्दाम त्याने विंडो बंद केली पुन्हा चालू केली, असं किती वेळा करू शकतो? कारण काही असेल तर ती मर्यादा या ठिकाणी सेट करता येते. 3 वेळा कोणत्याही कारणाने विद्यार्थी अटेम्प्ट त्या ठिकाणी करू शकेल. टायमरमध्ये ड्युरेशन द्या, किती मिनिटांची टेस्ट आहे ती. मिनिटामध्ये 30 मिनिटांची ही एक्झाम आहे. स्टार्ट डेट कोणत्या दिवशी होणार असेल ती ती डेट तिथे टाका. स्टार्ट टाईम कोणत्या टाईमला ती टेस्ट सुरू होणार आहे. मी आत्ता ही टेस्ट सोडून दाखवणार आहे म्हणून मी आत्ता लगेच पुढची वेळ टाकलेली आहे. एंड डेट जर टाकायची असेल तर टाका. एंड टाइमर एंड टाइम घड्याळाच्या चिन्हावर क्लिक करून जी काही वेळ होत असेल टायमरचं सेटिंग झाल्यानंतर प्रॉक्टरचं सेटिंग करूया. प्रॉक्टरमध्ये ह्या गोष्टींचं ट्रॅक होऊ शकतो. विद्यार्थी टॅब स्विच करतोय का, नवीन टॅब ओपन करतोय का असेल तर ते क्लिक होईल. त्यानंतर कॅमेरा, कॅमेराच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा फोटो सुद्धा काढला जाईल. म्हणजे यातनं हे लक्षात येईल की विद्यार्थी स्वतः बसलाय की दुसरं कोणी ती ऑनलाईन टेस्ट देत आहे. मायक्रोफोनच्या मदतीने आजूबाजूला होणारे आवाज रेकॉर्ड करतील आणि रॅन्डम फोटो सुद्धा यावेळेस काढता येतात. हे जे कम्युनिकेशन आहे म्हणजे ह्या जे काही ट्रॅक होत आहे, हे ट्रॅकिंगचं सिस्टीम ही टेस्ट चालू असताना सुद्धा दिसली पाहिजे का फक्त टेस्ट झाल्यानंतर शिक्षकांना कळली पाहिजे, या संदर्भातील सेटिंग आहे. अपडेट सेटिंगवर क्लिक करा. ही सेटिंग अपडेट झालेली आहे. टायमर आणि मेन या ठिकाणी गुगल क्लासरूम मधून आपल्याला ती क्लासरूम निवडण्याची सुविधा आहे. यानंतर कॉपी लिंक करायची. कॉपी लिंक केली आहे. आता मी गुगल क्लासरूम ओपन करतोय आणि एक असाइनमेंट क्रिएट करतोय. लक्षात घ्या, मी क्विज असाइनमेंट नाही करत आहे, मी फक्त असाइनमेंट क्रिएट करतोय. कारण की गुगल फॉर्म मी बाहेर गुगल फॉर्मच्या साईटवर तयार केलेला आहे. आणि ही लिंक या ठिकाणी पेस्ट केलेली आहे. आपण ही लिंक गुगल क्लासरूम मध्ये पेस्ट करू शकता किंवा कोणत्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये करू शकता. अन्य कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आपण ही लिंक पेस्ट करू शकता. आपण जर बघाल तर ही जी साईट आहे ही ऑटो प्रॉक्टरची साईट आहे. ही गुगल क्लासरूमची साईट नाही आणि ही गुगल फॉर्मची सुद्धा साईट नाही. बाकी हे सेटिंग आपण बघू शकता, ही आपल्याला माहीत असेलच. असाइन करा विद्यार्थ्यांना ही ऑटो प्रॉक्टर ऍड ऑन लावून केलेली टेस्ट आता विद्यार्थ्यांना शेअर झाली आहे. मी विद्यार्थी म्हणून आता लॉग इन करतोय आणि विद्यार्थी म्हणून ती टेस्ट देऊन दाखवतो. ही लिंक या ठिकाणी आलेली आहे, ही शिक्षकांनी पाठवलेली आहे. आता ही उत्तर देत असताना जर वेळेच्या आधी क्लिक केले तर ही इथे लिंक ओपन होत नाही, इथे मेसेज येतो की ही टेस्ट सध्या बंद आहे. विद्यार्थ्याला वाटलं तर तो हा गुगल फॉर्म मध्ये ऑटो प्रॉक्टर कसे वापरावे याचा व्हिडिओ सुद्धा बघू शकतो. नंतर ओके वर क्लिक केल्यानंतर काही सेकंदाच्या अंतराने हा गुगल फॉर्म विद्यार्थ्यांसाठी ओपन होईल. हा एक मेसेज बॉक्स आहे, जे जे काही बदल होतील त्या सगळ्या बदलांचा रेकॉर्ड या ठिकाणी दिसते. नॉईज डिटेक्टर, कारण मी आत्ता बोलतोय म्हणून. आता या कृतीमध्ये समजा विद्यार्थ्यांनी याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला गुगलवर. मी अजून काही कृती करून दाखवतो. या सगळ्या कृतींची नोंद आता तिथे होत आहे.
फॉर्म विद्यार्थी म्हणून भरलेला आहे आणि आता क्लिक आफ्टर सबमिटिंग द टेस्ट, विद्यार्थी म्हणून मी आता टेस्ट सबमिट केलेली आहे आणि आता ऑटो प्रॉक्टर सुद्धा मी बंद करत आहे. परीक्षा संपलेली आहे, विद्यार्थ्याला फार त्याची माहिती नसणार आहे कोणत्या कोणत्या गोष्टी रेकॉर्ड झालेल्या आहेत. हे बघण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा गुगल फॉर्म मध्ये यावे लागेल, विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स बघण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला ती टेस्ट गुगल फॉर्म मधून ओपन करायची आहे. ही ती टेस्ट आहे आणि हा तो रिस्पॉन्स आहे. या रिस्पॉन्स मध्ये गुगल फॉर्मच्या सिस्टीम प्रमाणे उत्तरं मिळालेली आहेत. आता आपल्याला बघायचं आहे की विद्यार्थ्याने किती प्रामाणिकपणे या ही टेस्ट सोडवलेली आहे. यासाठी पुन्हा आपल्याला ही टेस्ट रिस्पॉन्सेस ओपन करून या ठिकाणी टाइम अँड प्रॉक्टर या ऍडॉनवर पुन्हा एकदा क्लिक करा आणि रिझल्टवर क्लिक करायचे. रिझल्ट याचा अर्थ किती गुण मिळाले हे नाही, तर त्यांनी किती प्रामाणिकपणे ती टेस्ट दिलेली आहे किंवा अशा कोणत्या कृती केलेल्या आहेत त्याचे विश्लेषण या ठिकाणी दिसेल. इथे प्रत्येक विद्यार्थ्याचे डिटेल विश्लेषण दिसते. बघा, विद्यार्थ्याने ट्रस्ट स्कोर हा विद्यार्थ्याला 25% मिळालेला आहे, म्हणजे विद्यार्थ्याने अशा गोष्टी केल्या 75% अशा गोष्टी केलेल्या आहेत की ज्या त्यांनी करू नये. तर त्या कोणकोणत्या आहेत हे बघण्यासाठी या 25% क्लिक करा. आपल्याला इथून आपण ऑटो प्रॉक्टरच्या वेबसाईटवर जाऊ. त्या विद्यार्थ्याने केलेल्या कृती, त्याचे नाव, त्याचा ट्रस्ट स्कोर आणि त्याने कोणत्या वेळेस सुरू केली, कोणत्या वेळेस संपवली, तसेच त्याने कोणते साधन वापरले त्याचे वर्णन या ठिकाणी दिसेल. आणि त्यांनी केलेल्या कृती म्हणजे एकूण त्यांना 25% गुण का मिळाला, तर त्यांनी अशा कोणती गोष्टी केल्या, तर त्याने तो बोलला खूप, नॉईस म्हणजे खूप तो बोलत होता एक्झाम देताना, याचा अर्थ शेजारच्याशी बोलत होता असा त्याचा अर्थ आहे, किंवा त्याला कोणतरी उत्तर सांगत होते असा त्याचा अर्थ आहे. म्हणून नॉईस हा 10 वेळा डिटेक्ट झाला, कारण मी बोलत होतो म्हणून त्याचा आवाज ह्या ठिकाणी 10 वेळा डिटेक्ट झाला. त्यानंतर मी ज्या टॅब वेगवेगळ्या ओपन केल्यात ह्या ओपन केल्याचा सुद्धा इथे रेकॉर्ड आहे. आणि इथे आपण 11 मध्ये बघू शकता रॅन्डम फोटो, माझा फोटो सुद्धा या ठिकाणी घेतला गेला आहे. याचा अर्थ यातून परीक्षा देणारा विद्यार्थी कोण होता त्याची नोंद सुद्धा या ठिकाणी होते, त्याचा फोटो या ठिकाणी होतो. यावरून लक्षात येतं की कोण कम्प्युटरच्या समोर बसलेला आहे, अर्थात त्या कम्प्युटरला कॅमेरा हवा, लॅपटॉपला कॅमेरा हवा, तरच ते फंक्शन काम करेल. त्यांनी केलेल्या वेगळ्या कृती आपल्याला बघायच्या आहेत, तर आपण त्या फिल्टर सुद्धा करू शकतो की त्यांनी केलेल्या कोणकोणत्या कृती आहेत, टॅब स्विच किती वेळा केला आहे, या फिल्टर सुद्धा आपण करू शकतो. नो फ्लॅश ऑन कॅमेरा असं झालेलं नाही, म्हणजे प्रत्येक वेळेस कॅमेरा समोर फेस होता, याचा अर्थ तो विद्यार्थी ते डिव्हाइस सोडून कुठेही गेलेलं नाही. अशा पद्धतीने इतकं तपशीलवार विश्लेषण हे प्रत्येक विद्यार्थ्याचं ऑटो प्रॉक्टर टायमर अँड ऑटो प्रॉक्टर या ॲडवनचा वापर करून आपल्याला करता येते. ही सुविधा फ्री उपलब्ध आहे ॲडॉन म्हणून आणि ती आपल्याला अत्यंत उपयोगाची आहे या वस्तुनिष्ठ परीक्षेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपले धन्यवाद.